नमस्कार, यस न्यूज मराठीमध्ये मी शिवाजी सुरवसे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. आज रविवार 10 मे, बऱ्याच दिवसानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जवळपास 2 तास सोलापूर शहरातल्या फील्डवरती काम करणाऱ्या जवळपास 50 पत्रकारांशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोशल डिस्टन्स मेंटेन करत आज चर्चा केली. विशेष म्हणजे या चर्चासत्रासाठी सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, सोलापूर महापालिकेचे आयुक्त तावरे साहेब, त्याच पद्धतीनं सिव्हिल हॉस्पिटलचे डीन संजीव ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी जाधव साहेब यांच्यासह बरेच आज अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे शासनानं नियुक्त केलेले IAS ऑफिसर पी शिवशंकर हे देखील या बैठकीला उपस्थित होते. वास्तविक पाहता सोलापूर आणि शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांच्या काही सूचना आहेत किंवा कुठं फिल इन द ब्लँक्स आहे किंवा गॅप आहे हा भरून काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज संवादाचा एक वेगळा सेतू बांधला आणि अनेक चांगल्या सूचना सोलापूरच्या पत्रकारांनी जिल्हाधिकारी तसेच महसूल प्रशासनापर्यंत पोहोचवल्या, पोलीस आयुक्तांपर्यंत देखील पोहोचवल्या. ह्या काय त्यांच्या वैयक्तिक सूचना नव्हत्या, मात्र जे नागरिक अडकले आहेत, जे सोलापुरात मजूर अडकले आहेत, ज्यांना आपल्या परगावी जायचं आहे किंवा ज्यांना इतर काही कामं असतील शेताकडे जायचं आहे, अशा अनुषंगाने प्रचंड मोठी जवळपास 2 तासाची ही मॅरेथॉन संवाद चर्चा झाली आणि यामध्ये अनेक चांगले मुद्दे देखील चर्चेला आले. सन्माननीय जिल्हाधिकारी असतील, पोलीस आयुक्त असतील, या सर्वांनी हे मुद्दे देखील मान्य केले आणि त्याच्यावरती प्रशासन वेगळ्या पद्धतीनं काम करेल आणि हे जे काय पत्रकारांनी निदर्शनाचं आणून दिलेल्या बातम्या आहेत, बाबी आहेत, यावर देखील आम्ही काम करू असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. ही आनंदाची बाब आहे, ही एक चांगली सकारात्मक बाब आहे हे सांगण्यासाठीच आज आपल्यासमोर आलो आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की काल शनिवार होता आणि काल सायंकाळच्या रिपोर्टनुसार सोलापूर शहरामध्ये 216 जण हे कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आजवर 14 जणांचा मृत्यू झालेला आहे कोरोनामुळं, पण हे सर्वजण बहुतांश 50 ते 60 वर्षाच्या पुढचेच आहेत हेही या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आज तागायत 173 जण उपचार घेत आहेत, म्हणजे सोलापूरच्या 3 हॉस्पिटलमध्ये हे उपचार सुरू आहेत. रेल्वे हॉस्पिटल आहे, ESI हॉस्पिटल आहे आणि सोलापूरचं सिव्हिल हॉस्पिटल आहे, या ठिकाणी हे उपचार सुरू आहेत. आनंदाची बातमी अजून एक की यापैकी 8 जणांना आज संध्याकाळी 5:30 वाजता डिस्चार्ज देण्यात येणार आहे, म्हणजे आणखी 8 जण रुग्ण हे कोरोनावरती मात करत आहेत, ही आनंदाची बाब आहे. आजच चर्चा करत असताना सोलापूरचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांनी सांगितलं की सोलापुरात मरणाऱ्या लोकांचं प्रमाण खूप कमी आहे आणि बरे होण्याच्या रुग्णांचं प्रमाण हे अधिक आहे, ही निश्चित चांगली आणि आनंदाची बाब आहे. सोलापूरचे डॉक्टर मनापासून प्रयत्न करत आहेत, त्याच्यामध्ये काही उणीवा आहेत त्याही पत्रकारांनी निदर्शनास आणून दिल्या, त्याही त्यांनी मान्य केल्या, कबूल केल्या आणि त्यामध्ये आपण सुधारणा करू असंही सांगितलं, ही आनंदाची बाब आहे. माझ्यासह सोलापूर शहरातल्या अनेक पत्रकारांचा सिव्हिल हॉस्पिटलवरती रोष होता. हा रोष नव्हता, ही वस्तुस्थिती होती. का? इथं घाणीचं साम्राज्य आहे, इथं सोशल डिस्टन्स मेंटेन केलं जात नाही, इथं रुग्णांकडं पाहिलं जात नाही, इथल्या डॉक्टरांना PPE किट नाहीत, इथल्या नर्सना सोशल PPE किट दिले जात नाहीत, अशा अनेक प्रकारच्या तक्रारी होत्या. त्या बहुतांश खऱ्या देखील होत्या, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच डीननी या कामी लक्ष घातलं आणि आता बऱ्यापैकी सिव्हिलमधील परिस्थिती सुधारत आहे, ही आनंदाची बाब आहे. याबाबत डीन राऊत ठाकूर साहेब यांनी बऱ्याच पुरावे देखील दिले की आम्ही काय काय पद्धतीनं स्वच्छता आणि सुविधा करत आहोत ते. नुकतीच त्यांनी एक दोघांची टीम नियुक्ती केली आहे खाजगी तत्वावरती, सिव्हिल हॉस्पिटलमधील स्वच्छता मोहीम देखील त्यांनी राबवण्याचं धोरण निश्चित केलेलं आहे, त्यामुळं सिव्हिल हॉस्पिटल जे घाणीचं साम्राज्य असतं तिथंमध्ये देखील आपल्याला सुधारणा दिसेल. दुसरी गोष्ट आहे की सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सोलापूरच्या बहुतांश पत्रकारांनी तक्रारी सांगितल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेळेवर माहिती मिळत नाही, वस्तुस्थितीदर्शक माहिती मिळत नाही, कोरोनाचे रुग्ण किती आहेत, त्यांची हिस्ट्री काय आहे, याबाबत देखील जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून सांगितलं की मी आजपासून व्यवस्थित माहिती वेळेवर देईन,
स्वतःचा बाईट देखील देईन असा त्यांनी शब्द दिलेला आहे. तसेच जे काय सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील रेशन धान्य दुकान असेल किंवा इतर ठिकाणी महागाई चढ्या भावाने विकणारे वस्तू असतील यावरती देखील जिल्हाधिकारी म्हणाले की मी लक्ष ठेवून आहे आणि तसे काही दिसलं तर मी कारवाई देखील करणार आहे. काही पत्रकारांनी असंही निदर्शनास आणून दिलं की बऱ्याच ठिकाणी अजूनही खाजगी दवाखाने बंद आहेत, त्यामुळे तातडीने हे दवाखाने सुरू करण्यासाठी डॉक्टरांना आदेश द्यावेत नाहीतर त्यांच्यावरती कारवाई करावी असंही त्यांना सांगितलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील ही बाब निदर्शनास घेतलेली आहे आणि याबाबत योग्य ती कारवाई करतो असंही सांगितलेलं आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की सोलापूर शहरामध्ये महापालिकेच्या वतीने जो सर्वे करण्यात आला त्या सर्वेबाबत अनेकांनी शंका उपस्थित केल्या. हा सर्वे सदोष आहे, अनेक सर्वे करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे, आशा वर्करकडे, शिक्षकांकडे गन मशीन नाही, टेम्परेचर बघितलं जात नाही, त्या सर्वेचा पुढे उपयोग केला जात नाही असा देखील तक्रारीचा पाडा अनेक पत्रकारांनी मांडला. यामध्ये काही तथ्यांश आहे, काही ज्या बाबी आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच महापालिकेचे आयुक्त दीपक तावरे यांनी सांगितलं देखील. जवळपास 200 टीम सोलापूर शहरामध्ये सर्वेचं काम करत आहेत. जवळपास 350 ते 400 थर्मामीटर आहेत, गन मशीन देखील आलेले आहेत, साहित्य योग्य प्रमाणात आले आहे असं त्यांनी सांगितलं. आणि ज्या ठिकाणी कुठं सर्वे झाला नसेल त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपण सर्वे करू असं देखील सांगितलं आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नका, कोरोनामध्ये लोकांचं बरे होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर चांगलं आहे ही सोलापूरसाठी निश्चित आजची आनंदाची बातमी आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नका. ज्या भागामध्ये सर्वे झाला नाही त्या भागामध्ये अनेक काही कारणं देखील आहेत. काही नागरिकांनी स्वतःहून हा सर्वे करण्याला विरोध केला आहे, काही नगरसेवकांनी देखील आपल्या वार्डामध्ये ह्या सर्वेच्या टीमला येऊ दिलं नाही, ही खरंच वस्तुस्थिती आहे. तावरेंनी हे सांगितलं देखील यावेळेस. त्यामुळं ज्या ठिकाणी सर्वे झाला नसेल त्या ठिकाणी सर्वे करा असे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश महापालिकेला पुन्हा एकदा दिले आहेत. सोलापूर शहरामध्ये 39 प्रतिबंधित क्षेत्र आहेत, या ठिकाणी दररोज सर्वे केला जात आहे असं प्रशासनानं सांगितलं आहे. ज्या ज्या ठिकाणी उणेवा असतील त्या देखील आम्ही भरून काढू असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे या बैठकीला उपस्थित होते. त्यांनीही सांगितलं की जे की पोलीस त्यांचे ड्युटी करत आहेत असे जवळपास 14 पोलीस हे कोरोनामुळं बाधित झाले आहेत. त्यांच्यावरती देखील चांगला उपचार सुरू आहे, त्यांची इम्युनिटी पॉवर चांगली आहे, त्यामुळे हे निश्चित पोलीस लवकरात लवकर कोरोनामधून बाहेर पडतील असा विश्वास देखील मनोज पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. दुसरी बाब, अनेकांनी सांगितलं की कोरोनाच्या वॉर्डामध्ये किंवा आयसोलेशन वॉर्डामध्ये जेवण वेळेवर मिळत नाही, डॉक्टर वेळेवर उपचार करण्यासाठी येत नाही. तिथं आयसोलेशन वॉर्डामध्ये असलेल्या लोकांना करमणुकीची साधनं नाही, त्यांच्या डोक्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावर ट्रेस असतो, त्यामुळे याही ठिकाणी काही मनोरंजन करता येईल का, ट्रेस मॅनेजमेंटचे काही धडे देता येईल का, मानसोपचार तज्ज्ञांकडून तिथं काय तिथल्या लोकांना थोडंसं ट्रेस कमी होण्यासाठी काय करता येईल का, याबाबतीत देखील डीन संजीव ठाकूर यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. आणखी जे कोणी त्याबाबतीत तज्ज्ञ आहेत त्यांनी देखील आमच्याकडं ॲप्रोच व्हावं, आम्ही त्यांना त्या ठिकाणी सेवा करण्याची संधी उपलब्ध करून देऊ असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आपण बघतो की सोलापूर शहरामध्ये फीवर OPD सुरू झाले आहेत, महापालिकेचे दवाखाने आहेत, सिव्हिल हॉस्पिटल आहे. या ठिकाणी ज्यांना कोणाला शंका वाटते त्यांनी तातडीने जाऊन तिथं तपासलं पाहिजे. या कोविडमध्ये, या कोरोनामध्ये एकच आहे की नागरिक आपली बाजू लपवून ठेवत आहेत, त्यामुळे उपचार करण्यासाठी खूप उशिरा होत आहे. अनेक जण सिव्हिलचे आपण 5-6 दिवसातले रिपोर्ट पाहिले, जे काही 14 रुग्ण मृत्यूमुखी पावले आहेत त्या गोष्टीकडे आपण पाहिल्यावर लक्षात येईल आपल्याला. एक तर त्यांचा एज फॅक्टर हा निश्चित जास्त आहे, हे बऱ्यापैकी रुग्ण हे 60 वर्षाच्या पुढचे आहेत. आणि दुसरी गोष्ट, हे रुग्ण अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येतात आणि अवघ्या 2 तासानंतर ते मरतात, दुसऱ्या दिवशी ते मरतात, हे की चुकीचं आहे. त्यामुळं सोलापूर शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील ज्या भागामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळतात तिथल्या स्वयंसेवकांनी, तिथल्या नगरसेवकांनी, तिथल्या नागरिकांनी, सर्वांनी असे कुठले रुग्ण सापडले तर तातडीनं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं पाहिजे, महापालिकेला त्यांनी कळवलं पाहिजे, तरच हा रोग आपल्या आटोक्यात येईल असं दिसतंय. अनेक लोकांच्या संपर्कामधून हा रुग्ण प्रसार होतो आहे हे सगळ्यांना माहीतच आहे. त्यामुळं आपण आता 17 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे, टप्प्याटप्प्यानं हा लॉकडाऊन निघणारसुद्धा आहे, सगळ्यांना माहीत आहे की हा लॉकडाऊन आता उठणार आहे आणि लॉकडाऊन उठवल्याशिवाय पर्याय नाही. अख्ख्या देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे, अनेकांच्या हाताला काम नाही, अनेक जणांची उपासमार सुरू झाली आहे. त्यामुळे निश्चित हा लॉकडाऊन आज ना उद्या उठवाच लागेल. त्यामुळे सर्व तज्ज्ञांनी देखील आपल्याला सांगितलं आहे
की कोरोनाला सोबत घेऊन आपल्याला आता जगावं लागणार आहे. म्हणजे काय, तर आपल्याला सोशल डिस्टन्स मेंटेन करावं लागणार आहे, आपल्याला गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं लागणार आहे, आपल्याला नेहमी तोंडाला मास्क लावावं लागणार आहे, आपल्याला नेहमी आपले हात वारंवार स्वच्छ धुवावं लागणार आहेत, आपल्याला नेहमी ज्या काही पोलीस प्रशासनानं दिलेल्या सूचना आहेत किंवा जे काही हायजिनिक मेंटेन करण्याचं आहे ते केलं पाहिजे. या सर्व बाबींवर आपण लक्ष केंद्रित करून इथून पुढचे जे काही दिवस असतील, 2 महिने 3 महिने कोण सांगते 6 महिने, तोपर्यंत आपल्याला ह्या सर्व गोष्टी वापराव्याच लागणार आहेत, तरच आपण कोरोनापासून वाचू शकू. बऱ्याच जणांची इम्युनिटी पॉवर देखील चांगली असली पाहिजे, आपण सदृढ कसं राहू याकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. बरेच जण सांगतात की काढा पिला पाहिजे, योगा प्राणायाम जे काय आपला व्यायाम असेल तो केला ठेवला पाहिजे, आपण स्वच्छ आणि चांगलं वेळेवरचा सकस आहार घेतला पाहिजे, यामुळे देखील आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते असं अनेक तज्ज्ञांनी सांगितले, आपण देखील ते पाळलं पाहिजे. त्यामुळं जे काही 6-7 दिवसांनी आपला लॉकडाऊन संपेल त्यानंतर देखील आपण ह्या सर्व बाबी अत्यंत गंभीरपणे घेतल्या पाहिजेत. गर्दीच्या ठिकाणी गेलं नाही पाहिजे, सोशल डिस्टन्स मेंटेन केलं पाहिजे, तोंडावरचा मास्क काही केल्या काढला नाही पाहिजे गर्दीच्या ठिकाणी गेल्यावरती, आणि या सर्व बाबींवरती आपण योग्य पद्धतीनं सल्ला घेऊन नागरिकांना सांगून प्रबोधन करून ह्या एकमेकांना संवादाच्या माध्यमातून आपण ह्या लोकांना सांगितलं पाहिजे. दुसरी आणखी एक सांगण्याची गोष्ट म्हणजे सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये जवळपास 3,500 मजूर 19 ते 20 राज्यातील अडकले होते. 3,500 फक्त मजूर झाले, ज्यांचा डाटा महापालिकेकडे नगरपालिकेकडे महसूल प्रशासनाकडे आहे असे 3,500 मजूर होते, ज्यांना महापालिका नगरपालिका किंवा प्रशासन हे दररोज चहा पाणी नाश्ता जेवणाची सोय करत होते. मात्र असे अनेक मजूर आहेत, असे अनेक नागरिक आहेत, विद्यार्थी आहेत जे की अडकून पडलेले आहेत. कोणी अंत्यविधीसाठी आलं होतं ते अडकून पडलेलं आहे, कोण लग्नकार्यासाठी आले होते ते अडकून पडलेले आहेत, कोण पाहुणे रावळ्याकडे आले होते ते अडकून पडले आहेत. असे जवळपास कालपर्यंत आलेल्या सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेल्या आकडेवारीनुसार जवळपास 20,000 लोकांचे अर्ज आलेले आहेत, त्यामुळे त्यांची स्क्रुटनी सुरू आहे. काल आपण बघतोय की तामिळनाडूला जाणारी एक रेल्वे पंढरपुरातून सोडली, त्यामध्ये 981 लोक पाठवण्यात आले. ही स्क्रुटनी करणे, त्या त्या जिल्ह्यातल्या लोकांना पाठवणे, त्यांना एकत्रित करणं हे खूप मोठं आणि प्रचंड डोकं खाऊ किंवा वेळ खाऊचं काम आहे हे जिल्हा प्रशासनातली अधिकारी करत आहेत. आपल्याला वाटतं की ते काही करत नाहीत, मात्र तेही त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. आता जवळपास 19,000 लोकांपैकी काल 1,000 लोकं सोडले, परवाच्या दिवशी 2 बस तिथून गेल्या, आता उद्यापासून एसटी महामंडळाच्या बसेस सोडल्या जाणार आहेत. मात्र यासाठी आपल्याला जे काही शासनाने ठरवून दिलेलं आहे त्या वेबसाईटवरती आपली माहिती अपलोड करावी लागणार आहे. covid19.mahapolis.in ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती आपला आधार कार्ड, आपला फोटो, आपली इतर डॉक्युमेंट, तसेच आपल्याला कोरोनाची लागण झाली नाही याचं प्रमाणपत्र अपलोड करावं लागणार आहे. आपल्या मोबाईलवरती त्याचा टोकन येतो, टोकन आल्यानंतर ते टोकन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रवासाची सवलत दिली जाते. त्या पद्धतीने तुम्ही रेल्वेनी किंवा उद्यापासून सुरू होणाऱ्या एसटीने जाऊ शकाल. ज्यांना खाजगी वाहनानं जायचं आहे त्यांनासुद्धा हेच आहे, त्यांनी फॉर्म भरला पाहिजे, गाडीचा नंबर टाकला पाहिजे. एका गाडीमध्ये 3 जणांना जाता येणार आहे, त्यामुळे एक ड्रायव्हर प्लस 3 जण असा सर्वांचा पास मिळेल. त्याच्यावरती तुमच्या गाडीचा नंबर देखील असेल आणि येताना रिटर्न त्या माणसाला कुठलेही त्या ड्रायव्हरला सीट आणता येणार नाहीत, त्यामुळे तिघांना सोडून रिटर्न येण्याची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात येत आहे. कालपर्यंत असं होतं की इकडे आलेलं ॲप्लिकेशन तुमच्याकडे टोकन जनरेट व्हायचा, मोबाईलवरती टोकन यायचं आणि त्या संबंधित राज्यानं किंवा त्या संबंधित जिल्ह्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी NOC दिल्याशिवाय तुम्हाला इथून जाता येत नव्हतं. मात्र यामध्ये आज बदल करण्यात आला आहे, शासनानं देखील ही पॉलिसी बदलली आहे. आता तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टोकन प्राप्त झालं तर त्या टोकनच्या आधारे तुम्हाला परवानगी मिळाली तर तुम्ही स्वतःचं खाजगी वाहन घेऊन जाऊन सुद्धा आपापल्या गावात पोहोचू शकाल. त्यामुळं स्वतःचं खाजगी वाहन घेऊन जाणाऱ्यांना ही एक चांगली महत्त्वाची बाब मी आपल्यासमोर पुन्हा एकदा सांगतोय की आपलं टोकन जनरेट झालेलं असेल तर ते जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवा, तुम्हाला मंजुरी येईल. तुम्ही एखादी कार, एखादी खाजगी व्हेकलसुद्धा घेऊन ते त्या व्हेकलचा परवाना घेऊनसुद्धा आपण प्रवास करू शकता, आपल्या गावी जाऊ शकता. दुसरं, उद्यापासून एसटी सुरू होणार आहे, त्याचीही स्क्रुटनी अशाच पद्धतीनं सुरू आहे की कोणाला कोणत्या गावाला जायचं ह्याचे नियम केले जाणार आहेत. एका बसमध्ये 20 प्रवासी जातील, सोशल डिस्टन्स मेंटेन केले जाईल, आपल्याला योग्य पद्धतीनं मास्क बांधलाच पाहिजे,
या सर्व सूचनांचं पालन करून एसटी बस आपल्याला मोफत सेवा देणार आहे आणि या त्या जिल्ह्यामध्ये अडकलेल्या लोकांना आपापल्या गावात पोहोचवणार आहे. दुसरी एक महत्त्वाची बाब आहे की सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे या बैठकीला उपस्थित होते. बरेच जे रिक्षा चालक आहेत ज्यांना परवानगी दिली सोलापूर शहरामध्ये फिरायसाठी, मात्र ते आता सेवा द्यायला येत नाही, ते देखील घाबरलेले आहेत. अनेक प्रसंग देखील सोलापूरच्या पत्रकारांनी पोलीस आयुक्तांना सांगितले, रिक्षावाल्याला फोन केलं तर रिक्षावाले येत नाहीत, दुसरी एखादी रिक्षा बोलवली रुग्णांना घेऊन जाण्यासाठी तर ते पोलीस रिक्षा जप्त करतात. पोलीस आयुक्तांना ह्या बाबी निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी देखील सांगितलं की आम्ही आमच्या स्तरावरती योग्य ते निर्णय घेऊ, आणखी वाहनं वाढवण्याचा प्रयत्न करू. तसेच डॉक्टरांनी देखील माणुसकी दाखवून आपल्या ॲम्ब्युलन्समधून आपल्या गाडीतून या रुग्णांना त्यांच्या घरी पाठवावे असं देखील या ठिकाणी जवळपास सांगण्यात आलं. आणि पोलीस आयुक्तांना विचारण्यात आलं की जवळपास 6.5 ते 7 हजार वाहनं आपण जप्त केलेली आहेत जे सोलापूर शहरामध्ये फिरत होते लोक, त्यांच्या रिक्षा, त्यांची कार, त्यांच्या दुचाकी वाहनं ही सर्व आपण जप्त केली आहेत. त्याची संख्या जवळपास 6.5 ते 7 हजार आहेत. जी वाहनं त्या पोलीस स्टेशनमध्ये लावली आहेत, नॉर्थकोट मैदानावरती लावली आहेत, ती आपण सोडणार आहात का असा त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी एकच सांगितलं की आपला सोलापूर जिल्हा हा रेड झोनमध्ये आहे, त्यामुळं लॉकडाऊन संपेपर्यंत ही वाहनं दिली जाणार नाहीत. त्याच्यानंतर जो काय असेल आपण तो निर्णय घेऊया, तूर्तास ही वाहनं दिली जाणार नाहीत असं पोलीस आयुक्तांनी सांगितलेलं आहे. आपण ग्रामीण भागातले फक्त 3 रुग्ण आपल्याकडे आहेत, त्यामुळं ते देखील ग्रामीण भागातल्या सर्व लोकांचं, पोलीस प्रशासनाचं, महसूल यंत्रणेचं आपण सर्वांनी कौतुक केलं पाहिजे की या कोरोनाला 4 हात दूर ठेवण्यासाठी ग्रामीण भागाने चांगले प्रयत्न केलेले आहेत. टप्प्याटप्प्याने सोलापूर शहरातली अनेक हॉस्पिटल उघडतील, खासगी हॉस्पिटल. 7 ते 8 दिवसांनी आपला लॉकडाऊन संपेल, त्यामुळं सर्वांनी पुन्हा एकदा वारंवार मी सांगतो सोशल डिस्टन्स पाळायचं आहे, तोंडाला मास्क लावायचा आहे, सॅनिटायझरचा उपयोग करायचा आहे, स्वच्छतेचे सर्व नियम पाळायचे आहेत, गर्दीच्या ठिकाणी आपण जायचं नाही, एकमेकांच्या समोर खोकायचं नाही, अशा लहान लहान गोष्टी आहेत ह्या आपल्याला आपल्या माध्यमातून सांभाळायच्या आहेत, पाळायच्या आहेत. आणि जे काही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला आज सांगितलेलं आहे की सर्वांनी सोशल डिस्टन्स हे मेंटेन केलंच पाहिजे, या सर्व बाबीकडे आपण सर्वजण लक्ष द्याल अशी अपेक्षा आहे. काल जिल्हाधिकाऱ्यांनी नगरसेवकांची बैठक घेतली, नगरसेवकांना देखील सांगण्यात आलं आहे की तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये जावा, नागरिकांचं प्रबोधन करा, नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घ्या आणि त्यांना तातडीनं जे काही सर्दी खोकला आणि खोकल्याचे पेशंट असतील त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करा असं देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आज सगळ्यात आनंदाची आणि महत्त्वाची बाब काय की अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही हे दिसत होतंच, आम्ही माध्यमांनी यस न्यूज मराठीनं देखील यावरती प्रहार केला, फेसबुक लाईव्ह केलं, अनेक पत्रकारांच्या मुलाखती आम्ही प्रसिद्ध केल्या, आपल्या माध्यमातून अनेक डॉक्टरांनी देखील आम्हाला सल्ले पोहोचवले, आम्ही ते सल्ले त्या यंत्रणेकडे पोहोचवले. काल देखील आम्ही फेसबुक लाईव्हवरती फेसबुकवरती कमेंट्स केल्या होत्या की सोलापूर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी काय केलं पाहिजे, आपल्या काय सजेशन आहेत. अनेक सोलापूरकरांनी याच्यावरती यस न्यूज मराठीच्या फेसबुक पेजवरती खूप चांगले सल्ले दिले, अत्यंत अभ्यासू सल्ले दिले, खूप चांगले मोलाचे मार्गदर्शन केले. ते सर्व सल्ले मी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवले आहेत, त्यांना जे जे योग्य वाटतील, त्यांच्या जे जे नियंत्रणात आहेत त्याची ते अंमलबजावणी 100% करणार आहेत याची मी तुम्हाला खात्री देतो. आपण या सर्व यंत्रणेच्या बरोबर राहूया. अनेक खाजगी डॉक्टरांनी देखील सेवा करावी असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. निमाणी देखील त्यांना सांगितलं की आम्ही खाजगी डॉक्टर देतो म्हणून. जिल्हाधिकाऱ्यांनी आजच सांगितले की 10 खाजगी डॉक्टर देखील आमच्या आज कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यासाठी येणार आहेत. ही आनंदाची बाब आहे. टप्प्याटप्प्याने सर्वजण मिळून आपण हे कोरोनाचं सोलापूर शहरातलं संकट टाळूया आणि ह्या कोरोनाला सोलापूर शहरापासून दूर ठेवूया. सर्वजण सजग झाले आहेत, सर्वजण 45 दिवस झालं घरात आहेत. एकाच भागामध्ये सोलापूरच्या शास्त्री नगर असेल, बापूजी नगर असेल, कुमठा नाका असेल, तेलंगी पाच्छापेठ असेल, याच भागामध्ये रुग्ण आहेत, त्यामुळं अनेक रुग्ण घराघरात आहेत. हे रुग्ण बाहेर काढणं, हॉस्पिटलमध्ये दाखल करणं, त्यांच्यावर वेळेत उपचार करणं हे तुमच्या माझ्यासह सगळ्यांचं काम आहे. लोकांमध्ये प्रबोधन करणं गरजेचं आहे. त्यामुळं मी पुन्हा एकदा एस न्यूज मराठीच्या माध्यमातून सर्वांना शेवटचं आवाहन करतो की आपण सर्वजण सजग राहूया, आपण सर्वजण कोरोनाला दूर ठेवूया आणि दिलेले सर्व नियम पाळूया आणि पोलीस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा यांना सर्वांना सहकार्य करूया. यस न्यूज मराठीच्या माध्यमातून हेच पुन्हा एकदा सर्वांना आवाहन. धन्यवाद.